Hello friends, welcome back to our YouTube channel. In this video, we are going to learn how to write formal letters. So if you haven't subscribed this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started. Formal letters. Ya formal letters na official letters किंवा बिझनेस लेटर्स असंही म्हणतात. या प्रकारच्या लेटर्समध्ये सामान्यपणे पुढील लेटर्सचा समावेश होतो. नंबर एक, लेटर टू एडिटर, वर्तमानपत्राच्या संपादकांना लिहिलेली पत्र. नंबर दोन, कंप्लेंट लेटर अर्थात तक्रार पत्र. नंबर तीन, इन्क्वायरी लेटर, चौकशी पत्र. आणि नंबर चार, ऑर्डर लेटर, मागणी पत्र. या सर्व प्रकारच्या पत्रांचा समावेश फॉर्मल लेटर्समध्ये होतो. हाऊ वी हॅव टू राईट अ फॉर्मल लेटर, लेट सी. फॉर्मल लेटर लिहिताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हे संपूर्ण पत्र ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहावं, म्हणजेच पत्राचे सर्व घटक डाव्या बाजूला लिहावेत. सुरुवातीला सेंडर्स नेम अँड ॲड्रेस, पत्र पाठवणाऱ्याचं नाव व पत्ता. प्रश्नात जर नाव दिलं असेल तर ते लिहावं, नसेल तर स्वतःचं नाव लिहावं. सेंडर्स ॲड्रेसमध्ये साधारण घराचं नाव, त्या परिसराचं नाव, रस्त्याचं नाव, गाव किंवा शहराचं नाव पिन कोडसह लिहावं आणि त्याच्याखाली दिनांक. हे सर्व डाव्या कोपऱ्यात एकाखाली एक लिहावं. उदाहरणार्थ, मंदार जोशी, A12 हॅपी होम, न्यू कॉलोनी, SB रोड, वासिम ईस्ट, 421601, 23rd October 2018. अशा प्रकारे पत्र पाठवणाऱ्याचं नाव, पत्ता, दिनांकसह लिहावा. पण प्रश्नात जर नाव आणि पत्ता दिला असेल तर तो त्याचप्रमाणे लिहावा. त्यानंतर पत्त्याखालील ओळीवर समासाला चिटकून टू लिहावं. टू नंतर स्वल्पविराम देऊ नये. आफ्टर दॅट वी हॅव टू राईट रिसिव्हर्स ॲड्रेस, पत्र प्राप्त करणाऱ्याचा पत्ता. ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा पत्ता लिहावा. यामध्ये आधी त्याचं डेझिग्नेशन, म्हणजे त्याचं पद किंवा हुद्दा लिहावा. फॉर एक्झाम्पल, द हेडमास्टर, द प्रिन्सिपल, द प्रेसिडेंट, द इनचार्ज, द म्युनिसिपल ऑफिसर, द डायरेक्टर, द एडिटर इत्यादी. आणि नंतर रिसिव्हर्स ॲड्रेस लिहावा. आपण या ठिकाणी एखाद्या एडिटरला पत्र लिहित आहोत असं समजून एक पत्ता तयार करूया. द एडिटर, द टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई 02. त्यानंतर सब्जेक्ट लिहिला जातो. पत्राचा विषय अगदी थोडक्यात, म्हणजे फक्त 5 ते 6 शब्दात लिहायचा आहे. उदाहरणार्थ, रेकमेंडेशन फॉर द ब्रेव्हरी अवॉर्ड, किंवा ॲप्लिकेशन लेटर असेल तर ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. आभारपत्र लिहित असताना ग्रॅटिट्यूड फॉर. परवानगीपत्र लिहिताना टू गेट परमिशन. तक्रारपत्र असेल तर कंप्लेंट अबाउट. एखादं चौकशीपत्र लिहित असू तर एन्क्वायरी अबाउट. आणि अभिनंदन पर पत्र लिहिताना कॉंग्रॅच्युलेट यू फॉर. असा पत्राचा विषय थोडक्यात लिहावा. त्यानंतर सॅल्युटेशन, म्हणजेच अभिवादन. उदाहरणार्थ, रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम, आणि नंतर क्वामा लिहावा. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर, पत्राचा गाभाभूत घटक, मुख्य विषय. यामध्ये सामान्यपणे
तीन पॅराग्राफ लिहिले जातात. फर्स्ट पॅराग्राफ, पहिला परिच्छेद, इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड पर्पज ऑफ रायटिंग लेटर. यामध्ये स्वतःचा परिचय व पत्राच्या विषयाचा परिचय करून द्यायचा असतो. या पत्राच्या सुरुवातीचा परिच्छेद मुद्देसूद व सुस्पष्ट लिहावा. सेकंड पॅराग्राफ, यामध्ये पत्रलेखनाचा हेतू व संबंधित विषयासंदर्भात सर्व माहितीच्या आधारे 2 ते 3 परिच्छेद लिहावेत. हे लिहिताना पुढील मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. नंबर 1, यूज द गिवन पॉइंट्स, दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करा. नंबर 2, यूज ॲडिशनल पॉइंट्स रिलेटेड विथ द सब्जेक्ट, दिलेल्या विषयाच्या संबंधित काही अन्य मुद्द्यांचा समावेश करा. अँड नंबर 3, यूज ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स, व्याकरणाच्या रचनांचा वापर करा. करेक्ट युसेज ऑफ ग्रामर 1 मार्क. व्याकरणाचा समर्पक उपयोग केला तर त्यासाठी 1 गुण असतो. अँड लास्ट पॅराग्राफ, शेवटचा परिच्छेद, कन्क्ल्यूड ऑर एंड. कन्क्लुजन ऑफ लेटर विथ वोट ऑफ थँक्स अँड एक्सपेक्टेशन्स. शेवटी पत्र ज्या उद्देशानं लिहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी विनंती करून पत्राचा शेवट करावा. आणि सर्वात शेवटचा मुद्दा, कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग. यामध्ये थँक यू असं लिहून त्याच्याखाली युअर्स फेथफुली किंवा युअर्स ओबिडियंटली ऑर युअर्स ट्रूली किंवा युअर्स सिन्सिअरली, यापैकी योग्य पद्धतीने शेवट करून त्याखाली सही करून कंसात आपलं नाव लिहावं. यामध्ये युअर्स या शब्दामधील आर नंतर ॲपॉस्ट्रॉफी नाही. आणि त्याबरोबर फेथफुली किंवा ऑबिडियंटली किंवा ट्रूली किंवा सिन्सिअरलीमधील पहिलं हे लेटर कॅपिटल नाही, म्हणजे FOT किंवा S कॅपिटल लिहायचं नाही. मित्रांनो, पत्र लिहिताना पुढील 5 C's नेहमी लक्षात असू द्या. युजफुल 5 C's व्हाईल रायटिंग अ लेटर. नंबर 1, क्लॅरिटी, स्पष्टता. नंबर 2, कॉन्साइसनेस, संक्षिप्तता. नंबर 3, करेक्टनेस, अचूकता. नंबर 4, कंप्लीटनेस, परिपूर्णता. अँड नंबर 5, करटसी, सौजन्य. सो फ्रेंड्स, वी हॅव टॉक्ड अबाउट हाऊ टू राईट अ फॉर्मल लेटर. आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड इट वेल. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक धिस व्हिडिओ, प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड शेअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड गुड बाय.